लोकसभेची मुदत मे अखेर संपणार असल्याने निवडणुकीच्या तयारीला केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रारंभ केला आहे. सध्या मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असून मतदारांची नावे नोंद करणे कमी करणे ही प्रक्रिया राबविण्यासाठी BLO ना गुरुवारी प्रशिक्षण देण्यात आले. दिनांक 10 ऑगस्ट पूर्वी सर्व तपशील जमा करण्याची सूचना करण्यात आली. यावेळी शिक्षकांनी BLO पदाची जबाबदारी सांभाळताना कोणकोणती कामे करणे आवश्यक आहे याची माहिती मनपा काउन्सिल सेक्रेटरी FB पिरजादे यांनी दिली. ಮತದಾರ ಪಟ್ಟಿಯ ವೀಕ್ಷೇಪ ಏನು ಪರಿಷ್ಕರಣೆ ಇದೆ, ಆ ಪರಿಷ್ಕರಣೆಯನ್ನು ಈ 10ನೇ ತಾರೀಕು ಒಳಗೆ ಮುಗಿಸ್ಬೇಕಾಗಿದೆ. ನಾನು ಈ 10ನೇ ತಾರೀಕು ಒಳಗೆ ಮುಗಿಸ್ಬೇಕಾಗಿದ್ದ ಮುಖ್ಯಗಳಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾದಂತಹ ನೀವು ಮನೆ ಮನೆಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಅದು ಏನಿಗೆ 1/1/2018 18 ವರ್ಷ ಪೂರ್ಣಗೊಂಡಿದ್ರಲ್ಲ ಆ ಮತದಾರನ 1/1/2018 ಯಾರು 18 ವರ್ಷ ಪೂರ್ಣಗೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಒಂದು ವೇಳೆ ಆ ಮತದಾರ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಅವರ ಹೆಸರುಗಳು ಇರಲಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಹೆಸರುಗಳನ್ನ ಫಾರ್ಮ್ 6 ಒಂದು ಭರ್ತಿ ಮಾಡಿಸಿ ಮತ್ತೆ ಅಂತ ಒಂದು ವೇಳೆ ಬಿಟ್ಟು ಅದನ್ನ ತೋರಿಸಿ ನಮಗೆ ಕೊಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಕೇಂದ್ರೀಯ ವ ರಾಜ್ಯ ನಿವಡಣೂಕ ಆಯೋಗಾಚ್ಯಾ ಆದೇಶಾನುಸಾರ ಮತದಾರ ಯಾದ್ಯಾ ತಯಾರ ಕರ್ಣ್ಯಾಚಿ ಜಬಾಬ್ದಾರಿ ಪೂರ್ಣ ಕರ್ಣೆ ಅವಶ್ಯಕ ಆಹೆ. ಯಾಮುಳೆ ಹೆ ಪ್ರಶಿಕ್ಷಣ ಶಿಬಿರ ನಿವಡಣೂಕ ಆಯೋಗಾಚ್ಯಾ ಸೂಚನೆನುಸಾರ ಆಯೋಜಿತ ಕರ್ಣ್ಯಾತ್ ಆಲೆ ಆಹೆ. BLO ना भेडसवणाऱ्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाकडे निवेदन देऊ. शासनाकडून याबाबत आदेश जारी झाल्यास त्याप्रमाणे BLO ना सुविधा पुरवण्यात येतील अशी माहिती यावेळी पिरजादे यांनी BLO ना दिली. याप्रसंगी महापालिका निवडणूक विभागाचे रोहित बडचीकर व शिक्षक संघटनेचे MG पाटील तसेच दक्षिण व उत्तर मतदारसंघातील BLO मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या युगाच्या नव्या साड्या नेसा, स्मार्ट शहरात स्मार्ट दिसा. श्रावणोत्सव 2018 11व्या वर्षात पदार्पण. 1 ऑगस्ट 2018 पासून भव्य साडी सेल. जय गणेश क्लॉथ एम्पोरियम, श्रीलक्ष्मी होलसेल साडी डेपो, 1054-55 अनंत चयन गल्ली, नरगुंदकर भावे चौक, बेळगाव. वेळ 10 ते 5 पर्यंत. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चैनल आणि ताजा घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.